वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार, आज आपण बनवणार आहे ओल्या चवळीच्या शेंगांच्या दाण्यांची आणि बटाटे घालून केलेली सुक्की भाजी। तर यासाठी ह्या ओल्या शेंगांचे दाणे काढून घेतलेले आहे याप्रमाणे, एक वाटी छोटी, त्यानंतर एक बटाटा कापून घेतलेला आहे मध्यम आकाराचा। तर आता 2 चमचे तेल गरम करायला घालायचं। तेल गरम झाल्यावर थोडी मोहरी घालायची तेलामध्ये। मोहरी थोडी तडतडल्यावर जिरं घालायचं। 4-5 लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या, थोड्या तेलावर परतवून घ्यायचं। एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला। आता हा कांदा चांगला कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तेलावर। कांदा मऊ झाला पाहिजे, त्यासाठी चिमूटभर मीठ घालायचं, त्यामुळे तो कांदा पटकन मऊ होईल आणि पटकन परतवून होईल। कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता घालताना थोडं चुरून घालायचा, याला तोडून घालायचा, जेणेकरून त्या कढीपत्त्याचा जो फ्लेवर आहे तो त्या भाजीमध्ये येईल। मिक्स करून झाल्यावर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, त्यानंतर चिमूटभर गरम मसाला, चिमूटभर हिंग, छोटा 1/2 चमचा धनेपूड, थोडी हळद। मिक्स करून घ्यायचं। थोडंसं परतवून झाल्यावर आता यामध्ये टोमॅटो घालायचं आहे। एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, लाल टोमॅटो। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा कापून घेतलेला आहे, तो घालायचा। त्यानंतर ओल्या चवळीचे दाणे, मीठ घालायचे चवीनुसार। आता यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी घालताना गरम केलेलं पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचं। पाणी घातल्यावर मिक्स करायचं चांगलं असं। आणि आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटासाठी ही भाजी शिजू द्यायची आपल्याला, जेणेकरून यातील बटाटा आणि चवळीचे दाणे चांगले शिजले पाहिजे। तर याप्रमाणे 7 ते 8 मिनटं झालेली आहे आणि छान ही भाजी शिजून तयार होते 7-8 मिनटामध्ये। पुन्हा बघायची गरज पडत नाही, एकदा भाजी टाकल्यावर 7-8 मिनटानंतर यातील बटाटाही छान शिजतो। तर ही भाजी थोडासा यामध्ये रस्सा आहे, तर हे बटाटे थोडे मॅश करायचे, त्यामुळे चांगली चव मिळून येईल यासाठी चमच्याच्या साह्याने। आणि खूप कोरडी नाही करायची, थोडासा ओल पाहिजे, ती गार झाल्यावर कोरडी होतेच। तर यामध्ये मी थोडी मेथीची पाने घालते आहे। जर मेथीची पाने नसेल तर कसुरी मेथी आपण यामध्ये चिमूटभर घालू शकता। तर मी 7 ते 8 मेथीची पाने घेतलेली आहे, फक्त पानं घेतली याप्रमाणे, चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर ही पानं घालायची, मिक्स करायची, कोथिंबीर घालायची आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटांनी ही भाजी सर्व्ह करायला घ्यायची। अतिशय छान आणि चवदार लागते।